स्कॉलर यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी कविता 10वी गोमू माहेरला जाते या कवितेवरील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत ग. दि. माडगुळकर. प्रश्न पहिला, पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी कवितेचे कवी, कवितेची भाषा, कवितेचा विषय अशा प्रकारचे मुद्दे दिलेले आहेत. मग कवितेचे कवी आहेत ग. दि. माडगुळकर. गोमू माहेरला जाते या कवितेची भाषा आहे मराठी. गोमू माहेरला जाते या कवितेचा विषय आहे गोमू कोकणात माहेरी चालली आहे. तिच्या नवऱ्याला कोकण व तेथील माणसे दाखवायची आहेत. पुढचा मुद्दा आहे कवितेतील पात्र आणि कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी. मग कवितेतील पात्र कोण कोणती आहेत? तर कवितेमध्ये आलेली पात्र आहेत नाखवा, गोमू, गोमूचा नवरा. कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी पहा, निळी खाडी, हिरवी झाडी, अबोली फुलांचा ताटवा, उंच माड, कोकणी माणसे, गलबत, शीड आणि वारा. या सर्व गोष्टींचं वर्णन कवितेत केलेलं आहे. प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. त्यातील पहिला उपप्रश्न आहे गोमूचे माहेर. उत्तर आहे कोकण. दुसरा उपप्रश्न आहे कोकणची माणसं. उत्तर आहे साधी भोळी. प्रश्न तिसरा, खालील आकृती पूर्ण करा. खालील आकृतीमध्ये पहा कोकणची वैशिष्ट्ये ही या ठिकाणी आपल्याला दाखवायची आहेत. कोकणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग निळा आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे खाडीच्या किनाऱ्यावर हिरवी गर्द झाडी व उंचच उंच माड आहेत. कोकणाचं तिसरं वैशिष्ट्य आहे भगव्या रंगाच्या अबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो. कोकणचं चौथं वैशिष्ट्य आहे कोकणातली माणसे शहाळ्यासारखी गोड व साधी भोळी आहेत. प्रश्न आहे खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. त्यातील अ हा उपप्रश्न आहे काळजात त्यांच्या भरली शहाळे. वरील ओळींचा अर्थ पहा. शहाळे म्हणजे कोवळा नारळ होय. शहाळ्यातले पाणी मधुर व खोबरे गोड असते. त्याप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो. आ हा उपप्रश्न पहा झणी धरणीला गलबत टेकवा. या कवितेतील ओळींचा अर्थ पहा. गोमू कोकणात माहेराला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे.
माहेराला जायला तिचे मन आतुर झाले आहे। त्यामुळे हे गलबत पटकन किनाऱ्याला टेकावे म्हणजे गोमू माहेरला लवकर जाईल। प्रश्न चौथा, कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा। उत्तर पहा, कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शिड बांधावे लागते। होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते। खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडे तिकडे संचार करत असतो, म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनवणी कवी करत असतो। खेळूया शब्दांशी। त्यातील अ हा उपप्रश्न पहा। कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा। त्यातील पहिला आहे नाखवा, उत्तर आहे दाखवा। दुसरा आहे खाडी, या शब्दाशी शेवट समान असणारा शब्द आहे झाडी। तिसरा शब्द आहे भोळी, उत्तर आहे शहाळी। आणि चौथा आहे साऱ्या, या शब्दाशी शेवट समान असणारा शब्द आहे वाऱ्या। आ हा उपप्रश्न पहा। खालील शब्दांचे तुम्हाला माहीत असणारे अर्थ लिहा। पहिला शब्द आहे शिड, याचा अर्थ आहे होडीला दिशा देण्यासाठी डोल काठीला गुंडाळलेले कापड। दुसरा शब्द आहे माड, याचा अर्थ आहे नारळाचे झाड। तिसरा शब्द आहे खाडी, याचा अर्थ आहे भूभागात शिरलेले समुद्राचे पाणी। चौथा शब्द आहे शहाळी, याचा अर्थ आहे कोवळा हिरवा नारळ। पाचवा शब्द आहे झणी, याचा अर्थ आहे पटकन, लवकर आणि झटकन। सहावा शब्द आहे गलबत, याचा अर्थ पहा छोटी होडी, पडाव, नौका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।